नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी
खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती.
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये
सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला। डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे। सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे। सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती। या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता। किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे। हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती। दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे। हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला। डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे। सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे। सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती। या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता। किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे। हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती। दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे। हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत
चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे. त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती.
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये
सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवरवर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला। डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे। सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे। सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती। या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता। किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे। हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती। दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे। हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवरवर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला। डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे। सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे। सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती। या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता। किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे। हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती। दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे। हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवरवर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत
चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे. त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती.
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये
सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला। डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे। सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे। सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती। या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता। किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे। हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती। दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे। हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे। त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला। डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे। सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे। सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती। या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता। किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे। हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती। दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे। हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे। त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत
चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे. त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे. त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती.
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सलमान खानचा किक 2 बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. किक 2 सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक 2 साठी खूप उत्सुक आहे. सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक 2 बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला. डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती. दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदार सोबत सिकंदर या चित्रपटामध्ये काम करत आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून ज्यामध्ये सलमान खान एक दमदार भूमिका मध्ये दिसणार आहे. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये
सलमान खानचा किक टू बद्दल नवा अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या या किक या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळाला। हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला होता। या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माता लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे। किक टू सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लॉवर वर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे। सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही किक टू साठी खूप उत्सुक आहे। सध्या सलमान खान हा सिकंदर सिनेमाची शूटिंग मध्ये व्यस्त आहे, त्यामुळे किक टू बाबत चर्चा सुरू असली तरी अजूनही वेळ लागू शकतो। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे। किक बद्दल बोलताना साजिद नादलवाला म्हणाले होते की मी स्वतःला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केला। डिजिटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे। सिनेमा कधी येतोय याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे। सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किक मध्ये सलमान खानच्या देसी रॉबिनहूड स्टाईल चाहत्यांना आवडली होती। या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता। किक हा सिनेमा सलमान खानच्या सर्वात अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे। हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्याने सुमारे 100 कोटी खर्च केला होता आणि हा चित्रपट त्याने बंपर कमाई देखील केली होती।